नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात खूप समस्या येतात। दुःख आणि संकटांनी आपण वेढले जातो। आपल्याला यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सुचत नाही आणि आपण खचून जातो। स्वामी नक्की आपल्या सोबत आहेत की नाही असे नकारात्मक विचार आपल्या मनात येतात। हे विचार कसे नाहीसे करावे, यातून कसे बाहेर पडावे, यासाठी स्वामींनी एका खचलेल्या भक्ताला कसा धीर दिला ते आपण आजच्या कथेत पाहणार आहोत। तर स्वामींसमोर उभा होता एक माणूस, हताश हात जोडून, डोळ्यांमध्ये पाणी होते, मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही, प्रश्नाचं उत्तर मिळत नाही। स्वामी म्हणाले, विश्वास ठेव। माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत। स्वामी म्हणाले, विश्वास ठेव। माणूस विचारतो, आज असं वास्तव आहे जिथं आशेचा किरण नाही, उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही, कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे? तुमच्याकडे काय पुरावा? शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून, विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर। मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो, विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर। बाळ झोपते खुशीत आईच्या कुशीत, विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर। उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो, विश्वास असतो तेव्हा पुन्हा सकाळी डोळे उघडण्यावर। आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन, विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर। असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात, नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस, ते स्वप्न खरं होईल। म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव। जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी। तर पुन्हा मी तुम्हाला सांगते, स्वामी म्हणाले, जिथे मर्यादा संपते तुझी, तिथे साथ देतो मी। म्हणून मित्रांनो, कधीही तुमचा स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका। कितीही वाईट परिस्थिती आली तरी म्हणायचे की स्वामी माझ्या सोबत आहेत आणि ते मला यातून नक्की बाहेर काढतील, नक्की ते माझ्या पाठीशी उभे राहतील आणि मला माझ्या वाईट परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढतील। तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये लिहून सांगा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।